दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य संस्था गोकुळनं गुणवत्ता आणि उत्कृष्ट व्यवस्थापनेच्या जोरावर मोठी भरारी घेतली आहे. दूध उत्पादकांच्या आर्थिक उत्कर्षामध्ये गोकुळनं मोठं योगदान असल्याचं प्रतिपादन दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी केलं. दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी गोकुळ दूध संघास नुकतीच सदिच्छा भेट दिली. गोकुळ परिवाराच्या वतीनं चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळाच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. शासनाच्या गाय दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान योजनेमध्ये गोकुळ दूध संघ आघाडीवर आहे. या योजनेतील काही तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करून जास्तीत जास्त गाय दूध उत्पादकांना हे अनुदान मिळवून देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. गोकुळचे अधिकारी MP पाटील यांना एशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटी यांच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल आणि गोकुळचे लिंगनूर येथील शीतकरण केंद्राकडील रेफ्रिजरेशन विभागात कर्मचारी तुषार चोथे यांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयुक्त प्रशांत मोहोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वास पाटील, अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, नवीद मुश्रीफ, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे यांच्यासह अन्य संचालक, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रकाश आवटी, सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते.